परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येते। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आगाराची बस गाड़ी ही शिर्डीवरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात असताना गंगापूर तालुक्यातील ढोरेगावच्या पाठीमागे अचानक खालून लाइनर मधून आग लागल्याचे एका टू व्हीलर चालकाच्या लक्षात आले, पण बस गाड़ी सुसाट वेगात असल्याने या टू व्हीलर चालकाने तब्बल 1 किलोमीटर त्या बस गाड़ीचा पाठलाग केला आणि बस चालकाला याबाबत सांगितलं। सुदैवाने ही गाड़ी साईराज गॅरेजच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्या ठिकाणी गॅरेजचे वॉशिंग सेंटर असल्याने गॅरेजचे मालक संदीप शेळके यांनी तात्काळ गाडीकडे धाव घेत वॉशिंग सेंटरच्या प्रेशरने आग आटोक्यात आणली। बसमध्ये 60 प्रवासी प्रवास करत होते, या प्रवाशांमध्ये महिलांची संख्या अधिक होती, तर बसमध्ये प्रवाशांना आग लागल्याचं लक्षात येताच एकच गोंधळ उडाला। आरडाओरडा करून बसच्या खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच काही प्रवाशांच्या पायाला इजा देखील झाली। या घटनेत बसमधील प्रवासी सुखरूप असून बस चालकाची मात्र मुजोरी या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण आग लागलेल्या बस चालकाने इतकी मोठी घटना घडून देखील संबंधित अधिकाऱ्यांना कुठलीच माहिती न देता बस नेवासा आगारात नेली। गंगापूर आगाराला याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र बसच्या चालकाने आपल्या वरिष्ठांना आणि गंगापूर आगाराला याबाबत काहीच माहिती न देता बस नेवासाच्या दिशेने घेऊन गेला, तर संबंधित बस चालकावर त्याचा जाब नोंदवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं गंगापूर आगार व्यवस्थापक यांनी सांगितलंय। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर।